संकट कधी सांगून येत नाही ही आमची टॅगलाईन आहे. आणि सन्माननीय राजसाहेब जे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रमुख यांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र घडवायचा आहे तो कशा प्रकारचा असेल हे त्यांची संकल्पना आहे. की संकट जेव्हा सांगून येत नाही त्यावेळेला संकटाचा सामना करायला आपल्याला कसं तयार राहिलं पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की जो वाचवायला जातो तो स्वतःचा जीव गमावतो. तर ह्या धर्तीवरती सन्माननीय राजसाहेबांनी मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथक या पथकाची स्थापना केली. हा पथक गेल्या 12 वर्षापासून काम करतोय. गेल्या वर्षी पुन्हा याची रचना झाली आणि त्याच्यामध्ये फाउंडर मेंबरमध्ये माझं नाव म्हणजे सहचिटणीस पदावरती मी सध्या आहे. तर या अनुषंगाने गेल्या जानेवारी महिन्यापासून आम्ही ह्या आपत्कालीन डिझास्टर मॅनेजमेंटचा ट्रेनिंग मुंबईमधल्या बऱ्याच लोकांना आम्ही दिलेलं आहे आणि मीरा भाईंदरचे 20-25 जणांनी हे ट्रेनिंग घेतलेलं आहे. कारण जर मी माझा जीव वाचवू शकले तरच मी इतरांचा जीव वाचवू शकते. कारण निसर्गनिर्मित जर आपण आपत्काल म्हटलं तर भूकंप आहे, सुनामी आहे, वादळ आहे, पूर आहे, हे सगळं निसर्गाने निर्माण केलेलं आहे. पण जे माणसाने मानवनिर्मित जे डिझास्टर आहे ते म्हणजे बिल्डिंग कोसळणं, ब्रिज कोसळणं किंवा आपल्या घरी आग लागणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत. आणि हे जेवढे पण संकट आहे निसर्गाने निर्मित असो किंवा मानवनिर्मित सगळ्याचा सामना करायला आपल्याला अगोदर तत्पर राहायला पाहिजे. तर या विषयाला अनुसरून हे आमचं जे पथक आहे हे काम करतं आहे. तर आम्ही संकल्प केलेला आहे की जास्तीत जास्त जे सर्वसामान्य लोक आहेत, ज्या गृहिणी आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत किंवा वयोवृद्ध लोक आहेत, सगळ्यांना आपल्याला हे ट्रेनिंग द्यायचं आहे. जेणेकरून त्यांच्या घरी, त्यांच्या बिल्डिंगमध्ये, त्यांच्या प्रभागामध्ये जर कधी असा आपत्काल आला किंवा संकट काळ आलं तर त्यांना त्यावेळेला काय करायचं आहे हे त्यांना पहिलं नॉलेज असेल. फक्त संकट काळच नाही तर जेव्हा माणसाला अटॅक येतो किंवा माणसाचा जीव जातो त्यावेळेला फर्स्ट एड काय द्यायचं आहे. जसं CPR आपल्याला द्यायचं आहे पण आपल्याला माहिती नाही तो किती वेळा आणि किती वेळामध्ये द्यायचं आहे आणि किती काउंटिंग व्हायला पाहिजे हे आपल्याला माहिती नाही. कधी कधी चुकीच्या पद्धतीने CPR दिल्यामुळे सुद्धा पेशंटचा जीव जातो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा ट्रेनिंग आहे. आग लागली तर आपण कसं विझवायचं किंवा आपल्याला संकटातून बाहेर कसं पडायचं आहे ह्या सगळ्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आपल्याला तयार करायचं आहे. या अनुषंगाने सन्माननीय राजसाहेब आणि ह्या आपत्काल व्यवस्थापन पथक शिबिराचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय श्री योगेश परुळेकर सर यांच्या संकल्पनेतून आमचा हा पथक तयार झालेला आहे. तेव्हा याचा राजकीय कारणाशी बिलकुल संबंध नाही, हे टोटल आणि प्युअरली फक्त समाजसेवा आहे. तेव्हा जितकी लोक हे ट्रेनिंग घेतील ते निदान स्वतःचा तरी जीव वाचवतील या अनुषंगाने आम्ही मीरा भाईंदरमध्ये आता सगळ्यांना अपील करत आहोत की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही आमच्याकडे नावं द्या. त्या अनुषंगाने तुम्हाला हे ट्रेनिंग दिलं जाईल. ट्रेनिंग या 2 दिवसाचं असेल. आणखीन एक गोष्ट मी सांगते प्रामुख्याने, जे नोकर वर्ग आहे, जे नोकरी करणारी लोक आहेत त्यांना सुट्टीचा प्रॉब्लेम होत असतो. पण आपल्याकडे जे लेटर आहे ते लेटर जर त्यांनी त्यांच्या ऑफिसेसमध्ये जमा केलं तर तुम्हाला भर पगारी रजा ह्या ट्रेनिंगसाठी दिली जाते. त्याच्यामुळे नोकरीचाही प्रश्न नाही आहे, तुम्हाला रजाही मिळू शकते. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी, शाळेत जाणारी मुलं असतील किंवा महिला असतील घरगुती किंवा महिला ज्या असतात ना त्या रोजच्या दिवसाला संकटाशी खेळत असतात, म्हणून महिलांनाही मला या अनुषंगाने आव्हान करायचं की महिलांनी सुद्धा जास्तीत जास्त हे प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. प्रशिक्षण फ्री ऑफ कॉस्ट आहे, याचं कुठलेही चार्जेस नाही आहेत. याचे सर्टिफिकेट तुम्हाला नगरपालिकेचंही मिळेल आणि मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथकाचे सुद्धा एक सर्टिफिकेट मिळणार. याच्यामध्ये तुम्हाला आयकार्डसुद्धा दिलं जाईल. त्याच्यामुळे अपील आहे, आव्हान आहे सगळ्यांना की सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या आणि ह्या प्रशिक्षण शिबिराला तुम्ही तुमचं नाव नोंदणी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.